मला बाहेर जायचंय म्हणून मी मगाचपासून हात वर करत होती. मलाही माहिती प्रोटोकॉल प्रमाणे पक्ष प्रतोदांना उशिरा बोलायला देतात सर. पहिला म्हणजे माझा मी माझे पण जे सगळे बोलत तेच माझे पॉइंट्स आहेत, पण मी एकदम थोडक्यात बोलणार आहे. पहिला माझा मुद्दा आहे मालमत्ता कर. गेल्या कित्येक वर्षापासून नवी मुंबईतील अनेक मालमत्तांचे मालमत्ता कर थकीत आहेत. अनेक नागरिकांना थकीत मालमत्ता कर भरण्याची इच्छा आहे, परंतु जास्त व्याजदर आणि दंडामुळे कर भरण्यास टाळाटाळ करत आहे. यासाठी माझी सूचना आहे की सगळी रक्कम एकदम भरल्यास त्यांना दंडात्मक रकमेत सूट देण्यात यावी. दुसरा माझा मुद्दा असा आहे नगररचना विकास शुल्क. माझ्या विभागातील B2 टाईप येथे सिडको निर्मित जुन्या वैध चाळी आहेत. कुटुंबाच्या गरजेप्रमाणे परिवार मोठा झाल्याने त्यांना घराची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. काही घरांची स्थिती तर इतकी दयनीय आहे की घरांची पडझड होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. तरी सदर घरांसाठी OC आणि CC लवकरात लवकर नगररचना विभागाकडून देण्यात याव्या, जेणेकरून पालिकेलाही शुल्क प्राप्त होईल. गेली 4 ते 5 वर्षापासून माझ्या विभागातील कितीतरी बैठा घरांना CC आणि OC भेटलेला नाहीये. नक्की काय अडचण आहे याची चौकशी करण्यात यावी. तिसरा आहे जाहिरात व परवाना. गेल्या उत्पन्न वाढीच्या महासभेमध्ये जाहिरात धोरणाबाबत मी बोललेही होते. विभागाअंतर्गत साधारण 100 कोटींचे उत्पन्न आपणांना गाठता येऊ शकते अशी सूचना मी सभागृहात केलीही होती, आणि त्याबद्दलचा विस्तृत लेख DNA आणि लोकमत या दोन वृत्तपत्रांमध्येही आला होता. 2015 आणि 2016 चे 2,68,00,000 तुलनेत सन 2016 आणि 2017 मध्ये 27 कोटींची जाहिरातीच्या माध्यमातून उत्पन्नाची तरतूद करण्यात आली. याबद्दल आयुक्त साहेबांचे खरोखरच अभिनंदन. परंतु यापेक्षा कितीतरी जास्त म्हणजे साधारण अंदाजे 80 ते 100 कोटी पर्यंतचे उत्पन्न माझ्या मते पालिकेला होणे अपेक्षित आहे. आपला स्वतंत्र जाहिरात विभाग असताना ढोबळपणे संपूर्ण जाहिरातीची निविदा का काढण्यात आले याचे उत्तरही मला भेटेल अशी मला अपेक्षा आहे. साधारण 5,000 जाहिरातींचे विद्युत खांब ज्यांचे भाडे जाहिरात कंपन्या 3,000 ते 5,000 महिन्यात घेतात, म्हणजेच 1 महिन्यात 1 कोटींच्या वर या कंपन्या कमवतात, तर हेच खांब पालिका डायरेक्ट स्वतः का देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे हे तर फक्त मी खांबांचं बोलते, त्याचप्रमाणे बस थांबे व NMMT बसवरील जाहिरातींचेही उत्पन्न याचप्रमाणे वाढवले जाऊ शकते. आपला परवाना विभाग नक्की काय करतोय याचा मला मोठा प्रश्न पडलाय. श्री नागरे साहेबांसारखे अनुभवी अधिकारी असताना आयुक्तांना याबाबतची माहिती व सत्य परिस्थितीची कल्पना का दिली जात नाही हा सुद्धा मोठा खरंच एक मोठा प्रश्न पडलेला आहे. कारण आज 3 दिवसापासून माझ्या विभागामध्ये महाशिवरात्रीची परवानगी घेऊन त्याच्या नावाखाली मैदानात मेळावा घेतला जात आहे, ज्यामध्ये मटन चिकन मच्छीचे स्टॉल लावले जातात आणि त्या स्टॉल वाल्यांकडून अव्वाचे 1.25 उकळले जातात. मैदानात लहान मुलांकडून खेळण्यासाठीही पैसे उकळले जात आहे. देवाच्या नावाखाली वाणिज्य वापर मैदानाचा केला जात आहे. या सर्व गोष्टींकडे परवाना विभाग जाणीवपूर्वक कानाडोळा करत केला जात आहे. यामुळे पालिकेचा साधारण 1,00,000 रुपयाचा महसूल बुडाला आहे आणि याची त्वरित चौकशी झाली पाहिजे. असा किती नुकसान परवाना विभाग पालिकेचे करणार आहे हे तर मी फक्त माझ्या प्रभागात घडलेलं सांगतेय. असे आपल्याकडे 111 प्रभाग आहेत, म्हणजे ह्याचं किती नुकसान होत असेल हे फक्त आपण लक्षात घ्यावं. आणि माझा चौथा आणि शेवटचा मुद्दा आहे की मी उद्यान आणि शहर सुशोभीकरण ह्या कमिटीची एक सदस्य आहे. तर ही समिती नवीन स्थापन केली आहे, त्यांना काही हक्क आणि स्वतंत्र बजेट आहे का किंवा फक्त सुशोभीकरणासाठीच ही कमिटी आहे याचंही मला उत्तर हवंय. ह्या समितीच्या नावावरून तरी ही महत्वाची असल्याचे जाणवते. या समितीसाठी सुद्धा विशेष बजेटची तरतूद करणे गरजेचे आहे असं मला वाटतं. गार्डन बद्दल पण भरपूर लोकांनी बोलले, पण मी माझं स्वतःचा उदाहरण देईल की माझ्या प्रभागामध्ये गार्डन आहे सेक्टर 16A मध्ये. मी इतक्या वेळा ही विनंती केली आहे की मला नवीन खेळणी नका देऊ माझ्या गार्डन मध्ये, ऍटलिस्ट नवीन येईपर्यंत जी जुनी आहे ती तरी रिपेअर करा. मी स्वतः शहर आणि उद्यान सुशोभीकरण कमिटीची मेंबर आहे, पण तरीही माझी ती प्रभागातील खेळणी रिपेअर केली जात नाही. माझा मुलगा गेला असताना त्याचाही हात कापलेला आहे, गंजलेली आहे अक्षरशः. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो की आपण फक्त रिपेअर सुद्धा करू शकत नाही, त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एवढी म्हणजे मागे करा
नाहीये, तर प्लीज मी जेवढ्या सूचना केल्या आहेत त्यांची प्लीज त्वरित अंमलबजावणी करावी आणि मला तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद।